मराठवाड्या प्रमाणे विदर्भातही ओल्या दुष्काळाचं मोठं संकट आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बांधावर आलेले आहे. शेतकऱ्यांची संवाद साधताय. हो, भीषण परिस्थिती आहे विदर्भात. नाही, अतिशय वाईट परिस्थिती आहे. आता इथे वणीमध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या गावामध्ये आम्ही वणीच्या जवळ आलो आहे. आपण बघू शकतो की अतिशय हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे कापसाचं ते पूर्णपणे आता काळं पडत आहे, बोंड काळी पडत आहेत आणि यातनं फारसं काही मिळेल असं आता काही वाटत नाही. पावसाचं पाणी थांबल्यामुळे पूर परिस्थिती तयार झाली. त्या पूर परिस्थितीमुळे आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आता या ठिकाणी आणेवारी वगैरे या भानगडीत न पडता सरसकट नुकसान हे दिसत आहे, त्यामुळे सरसकट मदत ही शेतकऱ्याला झाली पाहिजे. पंचनाम्याच्या नावावर कागदी घोड्यांचा खेळ खेळला जातो आहे. भीषण परिस्थिती, लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे. एकरी 20-25 हजार खर्च केला यांनी, काहीच मिळत नाही. आता मुळातच असं आहे की अशा परिस्थितीमध्ये अंतिम आणेवारीची गरज नसते, नजर आणेवारीवर आपण अशा प्रकारे मदत करू शकतो. त्यामुळे पंचनामे वगैरे जे आहेत हे अंतिम आणेवारीच्या वेळी ते केव्हा कामी येतात, दुष्काळी परिस्थिती असते, ज्यावेळेस काही भागात पीक असतं काही भागात नसतं, अशा आता तर आपल्याला हे दिसतं ना, नजर आणेवारीने ज्यावेळेस पूर्ण तुम्हाला लक्षात येतं की सरसकट पिकाचं नुकसान झालं आहे, त्यावेळी अंतिम आणेवारीची तुम्हाला वाट पाहावी लागत नाही, त्याच्या आधीच तुम्ही ती मदत करू शकता. मुळातच असं आहे की 25% नुकसान झालं तरी मदत करता येते आता. हो, पंचनामे आणि हे सगळं मराठवाड्यात जास्त वेग दिसतोय प्रशासनाचा. विदर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. विदर्भात हे शेतकऱ्यांच्या व्यथा आहे की यांच्या शेतापर्यंत तलाठीही पोहोचला नाही आतापर्यंत. हे अतिशय गंभीर आहे, मी हे प्रशासनाच्या लक्षात आणून देईल. खरं म्हणजे विदर्भात काय आणि मराठवाड्यात काय, कुठेच तलाठी पोहोचलेले नाहीत, कुठेच पंचनामे होत नाही आहेत. सरकार घोषणा करते पण त्या घोषणांची अंमलबजावणी मात्र काही होताना दिसत नाही. आता गेल्या पुरांमध्ये किंवा वेगवेगळ्या नॅचरल कलॅमिटीमध्ये ज्या काही घोषणा सरकारने केल्या त्या सगळ्या हवेत विरलेल्या आहेत. कुठेही शेतकऱ्याला मदत मिळाली अशी परिस्थिती आपल्याला दिसत नाही. आणि आता जर अशा प्रकारे इतके दिवस होऊनही जर तलाठी येत नसतील, कोणी लक्ष देत नसेल, तर गंभीर आहे, कारवाई झाली पाहिजे या संदर्भात. कर्ज वसुली थांबवा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, कारण की खरीपाचं कर्ज बँकेचा तगादा लावलेला आहे. शेतकऱ्यांकडे जगण्यासाठी काही नाही आता. नियमानुसार ते थांबवलंच पाहिजे, हा नियमच आहे. सरकारची ही जबाबदारीच आहे की ज्यावेळेस अशा प्रकारचं नुकसान होतं आणि नुकसान 25% वरच असेल, ते 100% आपल्याला दिसत आहे, तर अशा प्रकारचे ज्यावेळेस नुकसान असतं त्यावेळी कर्ज जो काही असतं ते स्थगितच करावं लागतं, नियम आहे. तुम्ही आज विदर्भात ओल्या दुष्काळाची पाहणी करताय, उद्यापासून मराठवाड्याचा दौरा करताय. मी आता सलग पुढचे 4 दिवस दौऱ्यावर आहे आणि या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या गावांमध्ये मी जातो आहे, तिथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतो आहे आणि त्यानंतर त्या सगळ्या व्यथा घेऊन मी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही चूप बसणार नाही. सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवतो, एनडीआरएफचे पैसे वाढून मिळाले. हे आपली जी काही जबाबदारी झटकण्याचं काम आहे. एनडीआरएफचे पैसे सरकारकडे ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये SDRF मध्ये असतात आणि ते खर्च झाल्यानंतर पुन्हा त्यांना केंद्राला मागता येतात. पण या ठिकाणी केवळ केंद्राचे पैसे नाही, आम्ही जेव्हा सत्तेत होतो आम्ही राज्याचे पैसे देखील द्यायचो, कारण केंद्राचे पैसे एका नियमात मिळतात पण राज्यातली ज्यावेळेस नुकसान जास्ती असतं त्यावेळेस राज्य सरकारची ही जबाबदारी असते. राज्य सरकार हे फक्त जबाबदारी झटकत आहे, यांना आपल्या सगळ्या कामांकरता पैसे आहेत पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना द्यायला पैसे सांगितले जातात त्यावेळेस मात्र इकडे तिकडे बोटं दाखवले जातात. तुम्ही आमच्या काळातले कुठले GR काढून पहा, राज्य सरकारने काढलेले GR आहे, केंद्र सरकारचे नाही आहेत. राज्य सरकारने हा पैसा दिला आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी झटकण्याचं काम बंद केलं पाहिजे आणि तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरं म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आपण त्यांना सांगितलं पाहिजे, प्रेरित केलं पाहिजे. निराशा नक्कीच आहे पण या निराशेतनं त्यांना बाहेर काढण्याकरता मायबाप सरकार जर पाठीशी असं शेतकऱ्यांना वाटलं तर कदाचित या आत्महत्या होणार नाही. शेवटचा प्रश्न, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते आहे जोरात, परंतु लक्ष नाही सरकारचं. सरकारने त्याला ओला दुष्काळ म्हणावं, त्याला आपत्तीची परिस्थिती जे म्हणायचं आहे ते म्हणावं, मी शब्दांच्या जंजाळात फसणार नाही. मदत करा हे महत्त्वाचं आहे.